मुंबईत पहिल्या भूमिगत मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडणार आहे. सध्या मी BKC मेट्रो स्थानकाबाहेर आहे. एकंदरीत पाहिलं तर फुलांचे गजराने हे सजावट करण्यात आली आहे. तर संपूर्ण BKC परिसर मध्ये होर्डिंग्स आणि बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जागेजागी आपल्याला बॅनर पाहायला मिळत आहे. तर सिप्स ते वांद्रा कुर्ला असा या मेट्रोचं लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. वाहतुकी कोंडी बरेच मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे. तर भूमिगत मार्गाचा हा पहिला उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे पार पडणार आहे. आणि या मेट्रोमध्ये जवळपास 4.5 लाख प्रवासी एका दिवसा प्रवास करू शकतात. रविवारपासून ह्याच्यात प्रवास करण्याचा मुभा प्रवाशांना मिळणार आहे. तर 10:30 से रात्री 10:30 मेट्रोमध्ये प्रवास करण्याचं मुभा असणार आहे. तर एकंदरीत पाहिलं तर फक्त मुंबई नाही तर देशात हा भूमिगत मार्गाचा शोध जे झालेले आहे, एक नवा पर्व आपल्या देशामध्ये सुरू होत आहेत भूमिगत मार्गाच्या रूपाने. तर या मेट्रोमध्ये जवळपास लोकांना एक उपहार मेट्रोच्या रूपाने मुंबईकरांना मिळणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहिते सर, रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.